नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अध्यापन उपसृष्टी अभिजपत्री वनस्पती याचा अभ्यास केला. आज आपण उपसृष्टी बीजपत्री वनस्पती यांचा अभ्यास करणार आहोत. ज्या वनस्पतींमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असतात व त्यातून बिया निर्माण होतात अशा वनस्पतींना बीजपत्री वनस्पती असे म्हणतात. प्रजनन क्रियेनंतर यामध्ये बिया तयार होतात ज्यामध्ये भ्रूण व अन्न साठा असतो. जेव्हा या बिया रुजतात तेव्हा भ्रूणाच्या वाढीसाठी सुरुवातीच्या काळामध्ये या अन्न साठ्याचा उपयोग केला जातो व या बियांवर फळात फळामध्ये झाकलेल्या असतात. तर मग या बिया फळात असणे आणि बिया फळात नसणे यावरून या विभागाचे दोन गटात वर्गीकरण आले आहे. आवृत्ती बीजी वनस्पती व अनावृत्त बीजी वनस्पती. ज्या बिया फळात झाकलेल्या असतात त्या गटाला आवृत्त बीजी वनस्पती असे म्हणतात आणि ज्या बियांना फळांचं आवरण नसतं अशांना अनावृत्त बीजी असे म्हणतात. आता आपण विभाग एक अनावृत्त बीजी वनस्पती याविषयी माहिती घेऊया. यासाठी मी तुम्हाला एक कृती देणार आहे. तुमच्या घराकडे किंवा तुम्ही फिरायला गेले असता, बगीचात गेले असता, तेथील झाडांचं निरीक्षण करायचं आहे. त्यातील सायकस असेल, जास्वंद असेल, ख्रिसमस ट्री असेल, लिली असेल, अशा अनेक प्रकारच्या फुलांचे किंवा वनस्पतींचे तुम्हाला निरीक्षण करायचं आहे व निरीक्षण करत असताना त्यातील साम्य व फरक याची नोंद घ्यायची आहे किंवा त्याची चर्चा तुम्हाला आपसात विद्यार्थ्यांमध्ये करायची आहे व ती नोंद तुमच्या वहीमध्ये ठेवायची आहे. ज्या वनस्पती सदाहरित असतात म्हणजे या अनावृत्ती बीजी वनस्पतीमध्ये वनस्पती कशा असतात, सदाहरित म्हणजे नेहमी हिरव्यागार असतात, त्या बहुवार्षिक असतात व काष्ठमय असतात. काष्ठमय म्हणजे कठीण अशा खोड्याच्या बनलेल्या असतात. तसेच या वनस्पतींच्या खोडांना फांद्या नसतात म्हणजे ह्यांचे जे खोड असतात हे कडक असतात पण त्यांना फांद्या मात्र नसतात. यांची जी पानं असतात त्या पानांचा एक मुकुटच तयार झालेला असतो. या वनस्पतींमध्ये नर व मादी एकाच झाडात असतात पण वेगवेगळ्या बीजाणू पत्रांवरती असतात. म्हणजे यापूर्वी आपण नर वनस्पती वेगळी, मादी वनस्पती वेगळी असं काहीतरी ऐकलेलं असेल, पण या भागामध्ये नर व मादी असे एकाच झाडावर असतात आणि मात्र ते बीजाणू पत्र वेगवेगळी असतात. तसेच यांच्या बियांना आच्छादन नसते, नैसर्गिक असे आच्छादन किंवा आवरण नसते, म्हणजेच यांना फळे येत नाही. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा फळांमध्ये बिया असतात पण यांच्या ज्या बिया असतात या फळे नसलेले असतात, म्हणजे यांना फळे येत नाही. याची उदाहरण आहे सायकस, पायनस व थुजा. तुम्हाला अनावृत्त बीजी वनस्पती याची माहिती मिळालेलीच असेल. आता आपण आवृत्त बीजी वनस्पती याची माहिती घेऊया. विभाग दोन आवृत्त बीजी वनस्पती. यासाठी पण तुम्हाला मी एक कृती देणार आहे किंवा गटकार्याने केलं तरी चालेल. यासाठी तुम्हाला मका, घेवडा, शेंगदाणा, वाटाणा, चिंचोक्या, आंब्याच्या पोय, गहू हे जे सगळे पदार्थ हे तुम्ही 8 ते 10 तासासाठी भिजत ठेवा व भिजून झाल्यानंतर त्या बाहेर काढा आणि त्यांच्या बियांचे दोन भाग होतात की नाही त्याचे निरीक्षण करा व ती नोंद तुम्ही तुमच्या वहीत ठेवा. आता या विभागातील वनस्पतींमध्ये फुले येतात आणि ही विविध रंगांची असतात. ही फुले प्रजननाचे कार्य करतात म्हणून या फुलांना प्रजननाचे अवयव असे म्हटले जाते. फुले हे फुलांचं रूपांतर नंतर फळांमध्ये करण्यात येतं आणि फळ फळांमध्ये बिया असतात. म्हणजेच यानुसार पण आपल्याला याचे दोन भाग करता येते की एक बीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती. बघूया आपण त्याचं थोडक्यात वर्गीकरण. द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये बिया हे दोन प्रकारात विभागणी करण्यात येते. म्हणजे बी असेल तर त्याचे दोन समान भाग होतात, तर एक बीजपत्री वनस्पतीमध्ये बी ही सलग किंवा एकच असते. द्विबीज वनस्पतींमध्ये मूळ हे प्राथमिक स्वरूपाचे असते म्हणजे सोट मूळ असते, तर एक बीजपत्री वनस्पतींमध्ये मुळांचा प्रकार हा तंतुमुळे असतात. आता आपण खोडांचा विचार करूया. द्विबीजपत्री वनस्पतींमध्ये खोड हे मजबूत व कठीण असतं. जसं की तुम्ही याच्यासाठी उदाहरण बघू शकता, वटवृक्ष याचं खोडाचं जर तुम्ही निरीक्षण केलं असेल तर ते अतिशय मजबूत असतं. आणि एक बीजपत्री वनस्पतींमध्ये खोड हे
पोकळ पण असू शकतं, आभासी असू शकतं किंवा चक्कीच्या आकाराचं असू शकतं. आता पोकळ म्हणजे तुम्ही बांबू बघितलेला असेल तर बांबूचं जे खोड असतं ते पोकळ स्वरूपाचं असतं आणि केळीचं जे खोड असतं ते आभासी स्वरूपाचं असतं आणि नेहमीच्या वापरात असणारा आपला कांदा या कांद्याचं खोड सुद्धा चक्कीच्या आकाराचं असतं. यातील फुलांचा प्रकार बघू. या फुलांच्या प्रकारामध्ये 4 ते 5 पाकळ्या असणारे फुल असते यामध्ये. यालाच आपण चतुर्भाजी किंवा पंचभागी असे म्हणतो आणि एक बीजपत्री वनस्पतीमध्ये 3 किंवा 3 पटीत अशा पाकळ्या असतात आणि या द्विबीज वनस्पतींमध्ये पानांचा प्रकार हा जाळीदार शिराविन्यास असतो तर एक बीजपत्री वनस्पतींमध्ये समांतर शिराविन्यास असतो.